श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. 31 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्यांदा शनी प्रदोष व्रत केले जाणार आहे. शनी प्रदोष व्रत महादेव आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष व्रत म्हणतात. शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात, त्यामुळे शनी प्रदोष दिवशी महादेवांची पूजा करणे विशेष लाभदायी मानले जाते. शनी प्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ लागते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शनिप्रदोष व्रत केल्याने समस्या संकटे दूर होतात. शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळतो. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू असेल त्या लोकांनी आवर्जून हे व्रत करावे. शनिप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी 5:44 ते संध्याकाळी 7:44 पूजेसाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे. या दरम्यान महादेवांची तसेच शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांसाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची. ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट ही दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहेत ते करायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, महादेवांचं शिवलिंग जर तुमच्या घरी असेल तर त्यांना पंचामृताने आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजाही करू शकता. तसेच या दिवशी शिवपरिवाराची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे. संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे. आंघोळीनंतर आपल्याला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे. सर्वप्रथम कच्चं गाईचं दूध, तूप, मध, दही आणि गंगाजल मिसळून आपल्याला भगवान शंकराला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर फुले, धतुरा, बेलपत्रावर आपल्याला चंदन लावायचं आहे. भांग इत्यादी सर्व वस्तू भगवान शंकराला अर्पण करायचे आहेत. यानंतर तुपाचा दिवा लावून शनी प्रदोष व्रताची कथा वाचायची आहे. नंतर भगवान शंकराला मिठाई अर्पण करायची आहे. शेवटी आपल्याला भगवान शंकराची आरती करायची आहे. त्यानंतर आपल्याला जो पण महादेवांचा मंत्र येतो, जसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम, किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, किंवा स्त्रिया असतील तर नमः शिवाय, या मंत्राचा किमान आपल्याला 108 वेळा तरी जप हा करायचा आहे. तसेच आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं पठणसुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला शनिदेवाची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. तसेच शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन करायचं नाही, तसंच मद्यपानसुद्धा करायचं नाही आहे. तसेच कांदा, लसूण, मसूर, उडीद याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही शनिप्रदोष व्रताच्या दिवशी करायचं नाही आहे. तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे. तर ह्या ज्या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या. जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर केलेलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं. तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुम्ही काळे तिळ दान करू शकतात, काळे उडीद दान करू शकतात, किंवा एखाद्याला काळी छत्री दान म्हणून देऊ शकतात, किंवा चांबड्याचे बूट दान म्हणून देऊ शकतात. या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवांना तेलाने अभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच पितृदोषसुद्धा महादेवांची पूजा केल्याने आणि अभिषेक केल्याने दूर होतो. तसेच शनी भगवानांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत, संकट आहेत, तीसुद्धा दूर होतात.
अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. तर दोष म्हणजे काय, तर त्यांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये वा पितृदोष असेल किंवा ग्रहदशा चांगली नसेल, राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, किंवा ते खूप शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात. आणि म्हणूनच जेव्हा अशा विशेष स्थिती असतात तेव्हा आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, आणि त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्याचबरोबर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे, तुळशीजवळसुद्धा दिवा हा लावून घ्यायचा, आणि त्यानंतर लगेच हा उपाय आपल्याला करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला 5 लाल मिरच्या लागणार. मिरच्या ज्या आपण घेणार आहेत त्या देठा सकट असल्या पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ लागणार आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहे. ह्या 3 वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता घ्यायच्या आहेत. आता आपल्या मुलांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं, बसवताना आसन द्या आणि त्यांना बसवा, आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ह्या वस्तू आपल्याला उतरवायच्या. उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे, आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची शेजारी पाजारीची चांगली वाईट कोणतीही नजर लागली असेल ती निघून जाऊ दे, अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि ह्या वस्तू आपल्याला 7 वेळा उतरवायच्या. आणि उतरवल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्यात. आता तुम्ही गावा साईडला राहत असेल, तुमच्याकडे चूल पेटवत असेल तर तुम्हाला चुलीमध्ये जाळायच्यात. आता तुमच्याकडे चूल नाही, मग काय करायचं, एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 ते 3 आपल्याला भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि त्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला जाळायच्या आहेत. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या वस्तू एकदाच घ्यायच्यात. आता तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या 2 वस्तू घ्यायच्यात. एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता घेता येणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय जर तुम्ही शनिप्रदोष व्रताच्या दिवशी केला तर तुमच्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर, शत्रुबाधा, करणीबाधा, इडापीडा नष्ट होऊन तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.